जय भीम सर्वांना, मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटकच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत. मागील भागात आपण बघितले होते की धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत, एक म्हणजे भिक्षूंसाठीचा आणि दुसरा गृहस्थांसाठीचा. त्याचे नियम आणि त्याच्यामधला फरक हा त्या ठिकाणी आपण समजून घेतला. आज आपण भाग दोन, परिव्राजकांची धम्मदीक्षा, हे बघणार आहोत. एक, सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुद्धाने स्वतःशीच प्रश्न केला, मी कोणास प्रथम धम्मदीक्षा द्यावी, मी कोणास प्रथम धम्मोपदेश द्यावा. त्याच्या मनात आलार कलामचा विचार आला. बुद्धाच्या दृष्टीने तो विद्वान होता, तो सुज्ञ होता, तो बुद्धिमान होता आणि तो निर्मल होता. जर प्रथम त्यालाच धम्मोपदेश केला तर, परंतु त्याला समजले की आलार कलामचा मृत्यू झाला आहे. नंतर त्याने उद्धक रामपुत्तला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, पण त्याचाही मृत्यू झाला होता. नंतर बुद्धाला ते पाच परिव्राजक आठवले. ते निरंजना नदीकाठी त्यांच्यासोबत होते. तेव्हा बुद्ध तपश्चर्या आणि कायाक्लेश यात मग्न होते. जेव्हा बुद्धाने तपश्चर्या आणि कायाक्लेशाचा मार्ग त्यागला, तेव्हा त्यांनी संतप्त होऊन त्याचा त्याग केला होता. त्या परिव्राजकांनी त्यांच्याकरिता खूप काही केले होते, त्यांनी त्यांची सेवा केली होती, त्यांनी त्याची काळजी घेतली होती. बुद्धाने स्वतःशीच प्रश्न केला, मी जर प्रथम त्यांनाच माझ्या धम्माची दीक्षा दिली तर. बुद्धाने त्यांच्याविषयी चौकशी केली, तेव्हा बुद्धाला समजले की सारनाथ येथे ऋषी पत्तनच्या मृगवनात त्यांचे वास्तव्य आहे. तेव्हा तो त्याच्या शोधात निघाला. ते पाच परिव्राजक त्यांनी बुद्धाला येताना पाहिले, त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एक म्हणाला, मित्रांनो, श्रमण गौतम येत आहे, त्याने तपस्वी जीवनाचा त्याग करून समृद्धी आणि विलासाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याने पाप केले आहे, आपण त्याला अभिवादन करू नये. आपण त्याच्या स्वागताला उभे राहू नये. आपण त्याचे भिक्षापात्र आणि चिवर ग्रहण करू नये. आपण त्याच्यासाठी एका आसनाची व्यवस्था करूया. त्याप्रमाणे एकाने त्या आसनाची व्यवस्था केली. त्याची इच्छा असेल तर तो आसन ग्रहण करील, यावर सर्व सहमत झाले. परंतु जेव्हा बुद्ध त्यांच्या निकट पोहोचले, तेव्हा ते परिव्राजक आपल्या निर्णयावर दृढ राहू शकले नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाने ते एवढे प्रभावित झाले की ते आपल्या स्थानी उठून उभे राहिले. एकाने त्याचे भिक्षापात्र ग्रहण केले, दुसऱ्याने त्याचे चिवर ग्रहण केले, तिसऱ्याने त्याच्यासाठी आसन मांडले, चौथा पाद प्रक्षालनासाठी जल घेऊन आला. हे खरोखरच अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे उपेक्षावान होते ते त्याच्याप्रती श्रद्धावान झाले. तर ज्यावेळेस बुद्धाला नव्या प्रकाशाचा शोध लागला, नव्या धम्माचा शोध लागला, त्यावेळी आपण हा धम्मोपदेश कुणाला द्यावा हा प्रश्न बुद्धासमोर आला. आणि बुद्धाने बुद्धाच्या समोर सर्वात पहिले नाव जे आले ते आलार कलामचे, कारण आलार कलाम हा विद्वान होता. परंतु तो मृत्यू पावला असल्यामुळे त्यांच्यासमोर उद्धक रामपुत्तला धम्मोपदेश द्यावा असे वाटले, परंतु तोही या जगात नाही आहे, तो सुद्धा मृत्यू पावला आहे. त्यामुळे बुद्धाने पाच परिव्राजकांना, जे त्यांच्यासोबत ज्यावेळेस बुद्ध तपश्चर्या करीत होते त्यावेळी सोबत होते, त्यांना धम्मदीक्षा देऊन आपल्या धम्माचा हा मार्ग त्यांना सांगावा असे बुद्धाला वाटले. पण त्या पाच परिव्राजकांनी बुद्धाला पाहिल्यानंतर त्यांना आठवले की बुद्धाने त्यांची तपश्चर्या सोडली होती आणि त्यामुळे ते त्याच्यावर नाराज झाले होते. नाराज होऊन त्यांनी बुद्धाला ते सोडून गेले होते. ते पाच परिव्राजक त्यांनी निर्णय घेतला की आपण बुद्धाचं स्वागत करायचं नाही. परंतु बुद्धाचा जो तेजस्वी चेहरा होता हा बघून ते आपल्या निर्णयावर दृढ राहू शकले नाही. बुद्धाचा तो तेजोमय करुणामय चेहरा बघून त्यांच्यामध्ये आपोआप ती करुणा उत्पन्न झाली. आपोआप ते त्याच्या प्रज्ञेपुढे, त्यांच्या तेजापुढे ते त्यांच्या घेतलेल्या निर्णयावर ठाम राहू शकले नाही. त्यांनी स्वागत केले, एकाने चिवर धरले,
एकाने त्यांच्यासाठी पाणी आणले पाय धुवायला, त्या प्रकारे बुद्धाचे त्यांनी स्वागत केले. हे म्हणजे एक प्रकारचं कसं आहे, अप्रिय अतिथीचे साधारण असं स्वागत होत. बुद्धाचा प्रथम धम्मोपदेश. अभिवादन करून कुशल क्षेमानंतर परिव्राजकाने बुद्धाला विचारले, अजूनही त्यांचा संन्यस्त जीवनावर तपश्चर्येवर विश्वास आहे काय? बुद्धाने नकारार्थी उत्तर दिले. बुद्ध म्हणाला, जीवनाचे दोन ध्रुव आहेत, एक जीवन म्हणजे भोग विलासाचे जीवन आणि दुसरे जीवन म्हणजे कायाक्लेशाचे जीवन. एक म्हणतो खाऊ पिऊ आणि मौज करूया कारण उद्या आपण सर्व मरणार आहोत, दुसरा म्हणतो वासनांचा अंत करा कारण वासना पुनर्जन्माचे निमित्त आहेत. बुद्धाने जीवनाचे दोन्ही मार्ग नाकारले कारण त्याच्या मते हे दोन्ही मार्ग मनुष्य जीवनाला अयोग्य आहेत. मध्यम मार्गावर त्याचा विश्वास होता. हा मध्यम मार्ग भोगविलासाचा नाही किंवा तो कायाक्लेशाचाही नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, जोपर्यंत तुमचे चित्त क्रियाशील आहे, चित्तात पार्थिव किंवा स्वर्गीय भोगाची तृष्णा जिवंत आहे, तोपर्यंत हे सारे कायाक्लेश व्यर्थ नाहीत काय? मला या प्रश्नाचे उत्तर द्या. आणि ते उत्तरले, आपण म्हणता ते सत्य आहे, तुम्ही कायाक्लेशाच्या मार्गाने कामाग्नी तृष्ण करू शकला नाही तर कायाक्लेशाचे दरिद्री जीवन जगून तुमची मुक्ती कशी शक्य आहे? ते उत्तरले, आपण म्हणता ते सत्य आहे, जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय प्राप्त कराल तेव्हाच तृष्णेपासून तुमची मुक्ती होईल, तेव्हाच तुम्ही भोगविलासाची कामना करणार नाही, तुमच्या स्वाभाविक इच्छांची पूर्ती तुमच्या चित्तात विकार उत्पन्न करणार नाही, म्हणून आपला देह धर्मानुसार आपण अन्न आणि जल ग्रहण करणे योग्य आहे. सर्व प्रकारची कामवासना उत्तेजक असते. कामुक माणूस आपल्या कामवासनांचा दास असतो. कामभोगात रममान होणे उच्छृंखलता आणि नीचकर्म आहे. परंतु माझे तुम्हाला सांगणे आहे, देहाच्या स्वाभाविक गरजांच्या पूर्तीत विपरीत काहीही नाही. देह स्वस्थ राखणे हे तुमचे कर्तव्य आहे, अन्यथा तुम्ही आपले चित्त दृढ आणि निर्मळ ठेवूच शकणार नाही, तुम्ही प्रज्ञारूपी दीप प्रज्वलित ठेवूच शकणार नाही. हे परिव्राजकांनो, हे समजून घ्या की दोन ध्रुवावर असलेल्या या दोन जीवन प्रणालींचे अनुकरण कदापिही करू नये. ज्यांचे आकर्षण कामभोगाची तृष्णा आहे, अशा वस्तूंच्या माध्यमाने तृप्ती प्राप्त करण्याचे प्रयास हे हीन प्रयास आहे, ते अकुशल प्रयास आहेत, ते हानिकारक प्रयास आहेत. दुसरीकडे तपश्चर्या अथवा कायाक्लेश ही जीवन प्रणाली ही कष्टप्रद आहे, अकुशल आहे, हानिकारक आहे. या दोन्ही ध्रुवाच्या मध्ये एक जीवनाचा मार्ग आहे, मध्यम मार्ग आहे. तुम्ही हे जाणून घ्यावे की मी या मध्यम मार्गाचाच उपदेशक आहे. या पाच परिव्राजकांनी तथागतांचे म्हणणे लक्षपूर्वक श्रवण केले. तथागतांच्या मध्यम मार्गाविषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हे त्यांना समजलेच नाही, म्हणून त्यांनी तथागतांना विचारले, आम्हाला सोडून गेल्यानंतर आपण काय करीत होता हे कृपया सांगावे. बुद्धाने त्यांना कथन केले की त्यांना सोडल्यानंतर तो गयेला गेला. तेथे एका पिंपळ वृक्षाखाली तो ध्यानस्थ बसला. चार सप्ताह ध्यानस्थ बसल्यानंतर त्याला बुद्धत्व प्राप्त झाले. त्याला जीवनाच्या नवीन मार्गाचा आविष्कार करणे शक्य झाले. हे ऐकून परिव्राजक खूप अस्वस्थ झाले. त्यांची अस्वस्थता तो नवीन मार्ग जाणून घेण्यासाठी होती. त्यांनी बुद्धाला त्याने त्याचा मार्ग कथन करावा अशी प्रार्थना केली. बुद्धाने ती प्रार्थना स्वीकारली. बुद्धाने प्रथम हे कथन केले की त्याचा मार्ग हा धम्माचा मार्ग आहे. या धम्म मार्गाचे ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काही देणे घेणे नाही. मृत्यूनंतरच्या जीवनाशी या धम्माला काहीही कर्तव्य नाही. या धम्माचे धर्मविधी आणि कर्मकांडाशी काहीही स्वयंसूतक नाही. या धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. या पृथ्वीवर जिवंतपणे माणसामाणसातील संबंध हा या धम्माचा केंद्रबिंदू आहे. ही तथागतांच्या धम्माची प्रथम मान्यता होय. तथागतांच्या धम्माची दुसरी मान्यता आहे की मनुष्य मात्र दुःखी कष्टी आणि दरिद्री जीवन जगतात. हे जग दुःखाने व्यापलेले आहे. या जगातून दुःखाचा विनाश
हाच या धम्माचा एकमेव हेतू आहे. या व्यतिरिक्त धम्म म्हणजे अन्य काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःखनाशाचा मार्ग दाखविणे हीच या धम्माची आधारशिला आहे. हाच या धम्माचा पाया आहे. हाच या धम्माचा एकमेव तर्कसंगत आधार होय. जो धर्म या बाबींना मान्यता देत नाही तो धर्म धर्मच नव्हे. खरेच हे परिव्राजक हो, ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना या जगात दुःख आहे आणि दुःख नाशाचा मार्ग आहे हेही समजत नाही, अशा श्रमण आणि ब्राह्मणांना मी खऱ्या अर्थाने श्रमण आणि ब्राह्मण मानितच नाही. स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या या श्रमणांना आणि ब्राह्मणांना या धर्मानुसार जीवन म्हणजे काय हे समजलेच नाही. परिव्राजकांनी तथागतांना नंतर हे विचारले की दुःखाचे अस्तित्व आणि दुःखाचा नाश या तुमच्या धम्माच्या आधारशिला आहेत, तर मग आम्हाला हे सांगावे की हा धम्म दुःखाचा नाश कशा प्रकारे करू शकतो. बुद्धाने त्यांना सांगितले की प्रत्येकाने आपल्या धम्मानुसार आचरण केले तर या दुःखाचा निश्चितच नाश होईल. धम्मानुसार आचरण करणे म्हणजे पवित्रतेच्या मार्गाचे आचरण, धम्माच्या मार्गाचे आचरण आणि शिलाच्या मार्गाचे आचरण होय. आणि बुद्ध म्हणाला, मी या धम्माचा आविष्कार केला आहे. अशा प्रकारे बुद्धाने पहिला जो धम्मपदेश आहे हा त्या पाच परिव्राजकांना केला. ज्यावेळी त्यांनी आपल्या अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत केले आणि त्यानंतर कुशलक्षेमानंतर बुद्धाने त्यांना आपला धम्मोपदेश द्यायला सुरुवात केली. बुद्धाने त्यांना सांगितलं की या जीवनामध्ये दोन टोक आहेत. एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, खाऊ पिऊ मजा करू असा भोग विलासादी, आणि दुसरा असा आहे जो काया क्लेशवादी. तर बुद्धाने या दोन्ही जो मार्ग आहेत, हे जे दोन्ही टोक आहे, हे दोन्हीही नाकारले. म्हणजे आपण मानवी जीवनात असताना आपण खाऊ पिऊ मजा करू असा भोग विलासाचा जीवन मार्ग हा सुद्धा नाकारला पाहिजे, आणि दुसरा जो मार्ग आहे तो आपल्या शरीराला अतिशय कष्ट देणे, क्लेश देणे, हा जो मार्ग आहे हा सुद्धा आपण सोडला पाहिजे. मग कोणता मार्ग आपण स्वीकारला पाहिजे? तर आपण बुद्धाने सांगितलेला मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे. बुद्धाने मध्यम मार्ग काय सांगितलेला आहे की आपले जे जीवन आहे ते अन्न आणि पिण्यासाठी बनलेले आहे, त्यामुळे आपण अन्न आणि पाणी ग्रहण केले पाहिजे. या जीवाला, या जीवनाला, या शरीराला आपण त्रास देऊ नये, आपण त्याला क्लेश देऊ नये, आपण अगदी मध्यम मार्गाने जगलं पाहिजे. हा बुद्धाने मार्ग त्यावेळी प्रस्तुत केला. आणि बुद्धाला हा मार्ग जो समजला तो त्याने जे पाच परिव्राजक आहे त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी समजायला कठीण जात होत्या. त्यांनी मग प्रश्न विचारला की आम्हाला सोडून गेल्यानंतर तुम्ही काय केले? मग बुद्ध त्यांना सांगतात की ते गयेला गेले आणि त्या पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसल्यानंतर 4 सप्ताहानंतर त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, त्यांना धम्माचे ज्ञान झाले, त्यांना हा नवीन धम्माचा जो आविष्कार आहे तो प्राप्त झाला. आणि मग बुद्ध काय सांगतात? सगळ्यात महत्वाचं सांगतात की हा जो धम्म आहे हा मृत्यूनंतर नाही तर हा जिवंत माणसासाठी आहे. मेल्यानंतरच्या लोकांसाठी हा धम्म नाही आहे, तर ईश्वर आणि आत्मा जे काही आहे यांच्या संबंधी हा धम्म मार्ग नाही आहे. तर हा धम्म मार्ग कशा संबंधी आहे? तर या धम्म मार्गाचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. या पृथ्वीवर जिवंतपणे माणसा माणसातील संबंध हा धम्माचा केंद्रबिंदू आहे आणि यातच सगळं काही येते. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा आजही चिरंतन आपल्यापर्यंत जिवंत आहे. हा बुद्धाचा धम्म सातत्याने लोक स्वीकारत आहेत. जग आज बुद्धाकडे वळत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे हा बुद्धाचा मध्यम मार्ग. धन्यवाद. जय भीम. जय भारत.